मराठा विद्या प्रसारक समाजाचे श्री छत्रपती शिवाजी महाराज माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय मखमलाबाद येथे मविप्र शिक्षणाधिकारी डॉक्टर अशोकराव पिंगळे यांच्या संकल्पनेतून शिवचरित्र व्याख्यानाचं आयोजन करण्यात आलं. या कार्यक्रमाला मविप्र संचालक रमेश पिंगळे हे अध्यक्षस्थानी तर श्री छत्रपती शिवाजी महाराज रायगड स्मारक मंडळ पुणे या संस्थेचे कार्यवाह सुधीर थोरात हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी व्यासपीठावर रायगड स्मारक मंडळाचे सभासद जयंत टिळक, सुभाष शिंदे, मखमलाबादचे सामाजिक कार्यकर्ते भास्कर पिंगळे, प्राचार्य संजय डेरले, अभिनवचे मुख्याध्यापक चंद्रकांत पवार, उपप्राचार्य राजेंद्र गाडे, ज्येष्ठ शिक्षक नितीन भांबरे हे उपस्थित होते. मान्यवरांच्या शुभहस्ते शिवपुतळा व सरस्वती पूजन करण्यात आलं. उपस्थित सर्व मान्यवरांचा शाल व पुष्प गुच्छ देऊन यावेळी सत्कार झाला. प्राचार्य संजय डेरले यांनी कार्यक्रमाचं प्रास्ताविक केलं. यावेळी त्यांनी शिवचरित्र व्याख्यानाचं महत्त्व विशद केलं. लोकमान्य टिळक यांनी सन 1895 साली स्थापन केलेल्या रायगड स्मारक मंडळ पुणे या संस्थेने रायगडावरील श्री छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी बांधली. रायगड स्मारक मंडळ पुणे या संस्थेचे कार्यवाह सुधीर थोरात यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं. छत्रपती शिवाजी महाराज हे एक आदर्श राज्यकर्ते होते. आपल्या स्वराज्यातील प्रजेला सुखी ठेवण्यासाठी, सुराज्य निर्माण करण्यासाठी त्यांनी आपल्या कार्यकाळात अतिशय नियोजनबद्ध अशी प्रगती केली. छत्रपतींनी आपलं सैन्यदल पायदळ आरमार यांची अतिशय उत्कृष्ट अशी बांधणी केली होती. पायदळाची मोठी फौज त्यांनी निर्माण केली. आरमाराच्या भव्य उभारणीमुळे स्वराज्याचं सर्व समुद्र किनारे सुरक्षित होते. गणिमी कामामुळे परकीय शत्रूंना हरवणं व विविध किल्ले जिंकणं त्यांना शक्य झालं. छत्रपतींनी उभारलेल्या या सर्व गोष्टींचा फायदा पुढील काळात सर्व पिढ्यांना होत गेला. त्यामुळे श्री छत्रपती शिवाजी महाराज हे एक आदर्श राज्यकर्ते असंही त्यांना म्हटलं जातं. त्यांनी पुढे सांगितलं की शिवचरित्रावर आधारित इयत्ता 7वी ते ग्रॅज्युएटच्या विद्यार्थ्यांसाठी सामान्य ज्ञान स्पर्धा घेतली जाणार आहे. शालेय स्तरावरील प्रथम 2 विद्यार्थ्यांना रायगड येथील स्पर्धेत सहभागी व्हावं लागेल. त्या स्पर्धेसाठी यशस्वी विद्यार्थ्यांना रोख बक्षीसही दिलं जाईल. मविप्र संचालक रमेश पिंगळे यांनी प्रमुख पाहुण्यांचं स्वागत केलंय. तर विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास जाणून घ्यावा व छत्रपतींना आपले आदर्श मानावे. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी शिवचरित्र सामान्य ज्ञान स्पर्धेत सहभागी व्हावं असंही त्यांनी सांगितलंय. या कार्यक्रमाचं सूत्रसंचलन ज्येष्ठ शिक्षक संतोष उशिरे यांनी केलंय. तर आभार प्रदर्शन नितीन भांबरे यांनी केलंय. कार्यक्रमाला सर्व शिक्षक वृंद, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते. स्टार 24 फास्ट न्यूज साठी दीपक अंभोरे, नाशिक.